श्री गुरुचरित्र एकत्रिंशतिमोऽध्यायः पतिव्रता धर्मनिरूपण श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमः श्री कुलदेवतायै नमः श्री दत्तात्रेयाय नमः श्री पाद श्री वल्लभाय नमः श्री नृसिंह सरस्वत्यै नमः सिद्धमणि नामधारका पुढे अपूर्व चाहले ऐका योगेश्वरु कारणिका सांगे स्त्रियांचे स्वधर्म योगेश्वरु मणि तेसी आचार स्त्रियांचे पुससी सांगेन तुझ विस्तारेसी भवसागर तरावया पती असता कवणु धर्म अथवा मेलिया काय कर्म उभय पक्ष विस्तारोनु सांगे नायके एक चित्ते तुझ माने लजो कावरवे तीची तू आंगे कारावे स्त्रीचे रहाटी में स्वभावे सांगे नायके एक चित्ते कथा स्कंद पुराणांतु काशी खंडी विस्तारी तू स्त्रीचे धर्म असे बहुतु एक चित्ते ऐकावे अगस्ती ऋषि महामुनी जो का होता काशी भुवनी लोपा मुद्रा महाज्ञानी त्याची भार्या परियसा पतिव्रता शिरोमणी तिसरी नवती आणि कोणी वसता तेथे वर्तमानी जाहला पूर्व परियसा तया अगस्तीचा शिशु विंध्य नाम विख्यातु पर्वत रूपे वर्ततु होता भूमि वरी देखा विंध्याचल म्हणजे गिरी अपूर्व वनना नापरी शोभायमान महाशिखरी बहुरम्मे परियसा ब्रह्म ऋषि नारद मुनि हिंड तसे तया स्थानी संतोष जागला पाहुनी स्तुति केले ते म्हणे नारद विंध्यासी आणिक पर्वत नाही तुझसी समस्त वृक्ष तुझ पासी महारम्य स्थळे तुझे आणिक एक असे पुणे मेरू सरिसा नवेसे जाण स्थळ स्वल्प कारण महत्व नाही परियसा ऐसे म्हणता नारद मुनी विंध्याचळ को पोनी वाढता जाखला तत्क्षणी मेरू सरी होऊ म्हणत वाढे विंध्याचळ देखा सूर्य मंडळ सन्मुखा क्रमांत वाढता ऐका गेला स्वर्ग भुवनासी विंध्या दक्षिण भागेसी अंधकार अहर्निशी सूर्य रश्मीन दिसे कैसी यज्ञादि कर्मी राहिली ऋषि समस्त मिळोनी विनवा व्याली इंद्र भुवनी विंध्य पर्वताचे करणी सांगता ती विस्तार इंद्र ऐकोनी तये वेळी गेला तया ब्रह्मया जवळी सांगे वृत्तांत सकळी तया विंध्य पर्वताचे ब्रह्मा म्हणे इंद्रासी आहे कारण मानसी अगस्त ऋषि आहे काशी दक्षिण दिशा पाठवावे दक्षिण दिशा भूमीसी अंधार नाही परेसी या कारण अगस्त्यासी दक्षिण दिशा पाठवावे अगस्त्याचे शिष्य देखा विंध्याचळ आहे जोका गुरु येतांची सन्मुखा नमिता होये शरणागतु अगस्त्य संगेल शिष्यासी वाढो नको मळोनी त्यासी नमन करिता शिखरेसी भूमी समान करीन या कारणे तुम्ही आता काशीपुरा जावे त्वरिता अगस्त्य ऋषीसी विनविता पाठवावे दक्षिण याणी परिंद्रासी सांगे ब्रह्मदेव हरुषी निरोप घेऊनी वेगेसी निघता जागला अमरनाथू देवां सहित इंद्रनाथू देखा सवे बृहस्पती ऐका समस्त ऋषि मिळोनी ऐका आले काशी भुवनासी अगस्त्याचे आश्रमासी पातला इंद्र समस्त ऋषि देव गुरु महा हरुषी
बृहस्पति सभी असे देवासी देखोनी अगस्त्य मुनि समस्तांते वंदोनी अर्घ्य पाद्य देवोनी पूजा के लिए भक्ति ने देवाणी बृहस्पति करिते अगस्त्याचे स्तुति आणिक सभेचे वाणिते लोपा मुद्रा पतिव्रतेचे देव गुरु बृहस्पति सांगे पतिव्रता ख्याति पूर्वी पतिव्रता होती लोपा मुद्रा सरी नवती अरुंधती सावित्री अनुसूया जाण महाव्रती शतरूपा स्वयं भूपत्नी मेनिका जाणा अति ख्याति लक्ष्मी आणि पार्वती चांडिल्य पत्नी होती पतिव्रता विख्याति हिमवंताची प्राणेश्वरी सुनीता जाणा ध्रुवाची माता संज्ञा देवी सूर्यकांता स्वाहा देवी होती ख्याता यज्ञ पुरुषाची प्राणेश्वरी याहूनी अधिक आचार ख्याति लोपा मुद्रा पतिव्रता ऐका समस्त देव मनता बृहस्पति सांगतसे पतिव्रते से आचरण सांगे गुरु विस्तारोन पुरुष जीविता प्रसाद जाण मुख्य भोजन स्त्री से आणि कसे वायसे करणे उभा पुरुष उभी असणे आज्ञा वीण वैसो नेणे अवज्ञान करे पतीची दिवस अखंड सेवा करणे अतिथि येता पूजा करणे पती निरोप वीणे दान धर्म न करावा पतीची सेवा निरंतरी मनी भाविजे हाची हरी शयन काळी सर्व रात्री सेवा करी भक्तीसी पती निद्रिस्त जाहलियावरी आपण शयन किजे नारी चोळी तान वडे ठेवी दूरी पुरुष शरीरी स्पर्शु नये स्पर्शे सोळी पुरुषासी होये उणे ते आयुषी घेऊ नये नाव त्यासी पती आयुष्य उणे होये जागृत नवता पती देखा पुढे उठी जे सती ऐका करणे सम्मार्जन ऐका करणे निर्मळ मंगळ प्रदा पती पूजा करणी नित्य सदा घ्यावे पाद तीर्थ चरणावरी ठेवूनी माथा म्हणावे तोच शंकर हसता ग्रामे गृह पुरुषु सर्व शृंगार करणे हरुषु अथवा ग्राम जाये पुरुषु शृंगार आपण करू नये पती निष्ठुर बोले जरी आपण मनी कोपन करी क्षमा म्हणोनी चरण धरी रागन धरी मनांतु पती येता बाहेरुनी समोर जावे तत्क्षणी सहस्त्र काम त्यजुनी सन्मुख जावे पतिव्रता काय निरोप म्हणूनी पुसावे पतीसी वंदोनी जे जे वसे पतीचे मनी त्वया परी राहटावे पतिव्रतेचे लक्षण सांगे नयका देवगण बहिर्द्वार जाता क्षण अनेक दोष परियसा बहिर्द्वारी जाणे जरी पाहू नये नगर नारी सवेची परते ती नारी आपले घरी असावे जरी का पाये बहिर्द्वारी उलकयोनी जन्मे नारी याचे कारण व्रत थोरी लोपा मुद्रा पतिव्रतेचे लोपा मुद्रा पतिव्रता बहिर्द्वारा नवचे सर्वथा प्रातः काळ जो का होता षडा सम्मार्जन करितसे देवोपकरण उघडोनी गंधाक्षतादी करूनी पुष्पवाती पंचवर्णी रंगमाळी का देवांसी अनुष्ठान पतीता सकळ आयती करी त्वरिता धरोनी पती चित्त वृत्ता राहट तसे पतिव्रता पुरुष हसता उच्छिष्ट त्याचे भोजन करणे मनोवाचे नसेल पुरुष गावे त्याचे अतिथि देनु प्रसाद घ्यावे अतिथि सी देवुनी अन्न अथवा देनु सी पूजोन भोजन करावे सगुण पतिव्रता परियसा गृह निर्मळ निरंतर करी निरोपा वेगळे धर्मन करी व्रत उपवास याणे परी निरोपा वेगळे न करी जाणा
उत्साह होता नगरांतु कधी न मणे पाहु मणतु तीर्थ यात्रा विवाह मणतु कधी नवचे परियसा पुरुष संतोष सतासरी दुश्चित्त नसावे त्याची नारी पुरुष दुश्चित्त असतासरी आपण संतोष नसावे रजस पलाजा हलिया देखा बोलो नये मौनिका न ऐकावे वेद ध्वनी देखा मुख मुख्य दाखवू नये ऐसे चारे दिवसावरी आचरावे तिने नारी सुस्नात करिता तिये अवसरी पुरुष मुख अवलोकीजे जरी का नसेल पुरुष भुवनी त्याचे रूप घ्यावे मनी सूर्य मंडळ पाहुनी घरांत जावे पतिव्रता पती आयुष्य वर्धनार्थ हळदी कुंकू लाविजे ख्यात सिंदूर काजळ कंठ सूत्र फणी माथा असावे तांबूल घ्यावे सुवासिनी असावे तिचा माथा वेणी करी कंकण तोड कानी पुरुषा समीप याणी परी न करी जे इष्ट शेजारिणी सी जैन स्त्री सी दरिद्रिणी सी रजक स्त्री सी कुहकिणी सी इष्टत्व करिता हानि होए पुरुष निंदक स्त्री सी बोलता दोष घड़े त्यासी बोल नये पतिव्रता कैसी पतिव्रता लक्षण सासु सासरा ननंद वहिनी धीर भावाते त्यजोनी मणती होए वेगळोनी श्वान जन्मी पावते अंग धुवे नग्न विणे उखळा मुसळे न बैसळे पाटावर टावरी जाणा बैसोने पतिव्रता जाते कुंभराबरी देखा बैसोने वडिला भीमुखा पतिव्रता लक्षणुनी का याणे परी असावे पति सवे विवाद देखा करीता पावे महा दुखा पति अंत करणी का आपणे एक करुणे जरी असेला भाग्य पुरुषु अथवा दुष्ट नपुंसकु असेल पुरुष व्यसन एकु देवा समान मानावा तैसा पुरुष असेल जरी तोची म्हणावा श्री हरी याची बोल राहटे तरी परमेश्वरा प्रीती होय पतीचे मनी जे आवडी तेची घ्यावे लेणी लुगडी पती दुश्चित असता घडी आपण शृंगार करू नये सोपस्कार पाहिजे तरी न सांगावे आपण नारी असती कन्या पुत्र जरी तया मुखे सांगावे जरी नसेल जवळी कोणी दाखवावे वस्तूची खूणी अमुक पाहिजे म्हणवनी निर्धारोनी सांगू नये जितुके मिळाल पतीसी संतुष्ट करावे मानसी समर्थ पाहुनी कांक्षीसी पतीसी निंदा करू नये तीर्थ यात्रेसी जाते लोक मडवनी न जावे कौतुक पुरुषाचे पादोदक तीची तीर्थ म्हणावा भागीरथी समान देख पती चरण तीर्थ अधिक पती पूजा करणे सुखा त्रैमूर्ती संतोषती व्रत करणे असेल मनी करावे पुरुषा पूसोनी आत्मबुद्धी करिता कोणी पती आयुष्य उणे होय आणिक जाई नरका प्रती पती घेवोनी सांगाती ऐसे बोले वेद श्रुती बृहस्पती सांगत से पती सक्रोधे उत्तर देती श्वानयोनी जन्म होती जम्बुक होवोनी भुंकती ग्राम जवळी उनिया नित्य नेम करी नारी पुरुषोच्छिष्ट भोजन करी पाद प्रक्षा तीर्थ धूरी घेऊनी तीर्थ जेवावे त्यांसी प्रत्यक्ष शंकरू काम्य होती मनोहरू पावती वैकुंठ पुरी पती सहित स्वर्गस्थ भुवनी जाऊ नये वन भोजनासी अथवा शेजारिणीचे गुरुहासी इष्ट सोयरे म्हणोनी हरुषी जाऊ नये प्रति दिवसी आपले पुरुष दुर्बळ सती समर्थाचे न करावे स्तुती अनाचारी आपला
पति निंदा आपण करू नये कैसा तरी असो पति आपण करावा त्याची स्तुती तो चिमणावा लक्ष्मी पति एक वावे करू निया सासू सासरा पुरुषा पुढे नीटे बोलो नये गाडे हासो नये अति पाडे आयुष्य त्याचे उणे होय सासू सासरा त्यजूनी आपण वेगळे असो म्हणे कवण उल्कयोनी जन्मोन अरण्यांत भुंजत से पुरुष कोपे मारी जरी मारिले म्हणे ती नारी जन्म पावे योनी व्याघ्री महारण्य गोरी वसे पुरुषांती नयनी पाही उपजतांचे डोळे वरते जाई पुरुष वंचुनी विशेष खाई ग्राम सुकर होई जाना ती ही जन्म सोडोनी उपजे वाघुळी होवुनी आपुली विष्टी भक्षोनी वृक्षावरी डोंबतसे पति सन्मुख निष्ठुरोनी उत्तर देका कोपोनी उपजे मुखी होवुनी सप्त जन्मी दरिद्रपणे पुरुष दुसरी पत्नी करीती ती सवे आपण वैर धरीती सप्त जन्मावरी ती सती दुर्भाग्य होती अवधरा वर पुरुषावरी दृष्टि करी उपजे अंगहीन नारी जन्म पावे पतिता गरी दरिद्र होवुनी परेसा पुरुष येता बाहेरुनी सन्मुख जावे ते भामिनी उदक पाद प्रक्षालोनी विंझना करी ते श्रमकार पाद संवाना भक्तीसी मृदु आके बोली जे पतीसी पुरुष होता संतोषी त्रैमूर्ती संतोषती काय देतील माता पिता नेदी इष्ट वर्ग बंधु भ्राता इह पराचे दोही देता पुरुष आपला देव जाणा गुरु धर्म देव तीर्थ समस्ती जाणे आपुले पती ऐसे जो निश्चिती सती पतिव्रता तीची जाणा जीव असता शरीरासी पवित्र होये समस्तांसी जीव जाता क्षण कैसी प्रेता तळो नये जाणा तैसे पति प्राण आपला पति नसता अश्रूची नातळा या कारणे पतीचे स्थळा प्राण आपले जाणावा पति नसता स्त्रियेसी सर्व मंगळ परियसी विधवा म्हणीजे प्रीता सरसी अपत्य नसली अधिक जाणा ग्रामा जाता परियसी विधवा येता सन्मुखेसी मरण होये सत्य त्यासी पुत्रासी अशुभे नवे जाणा माता विधवा असे जरी पुत्रासी शकुन मंगळ करी पुत्रा विणे विधवा नारी नमनतीसी करू नये तिचे आश्रवा आपण अमंगळ होये जाणा तिचे शाप हो का मरण तीस कोणी बोलू नये या कारणे पतिव्रता बरवे पुरुषा सवे जाता देह छाई देह संयुती केवि जाते परियसा चंद्रा सवे चांदणी जैसे मेघा सवे बीजू कैसे मावळता सवेच जातसे तैसे पति सवे असावे सहगमन करणे मुख्य जाणा धर्म थोर श्रुतीचे वचन पूर्वज बेचाळी सौद्धरण पतिव्रता परियसा पुरुष प्रीत जाली आवरी सहगमन जाए जी नारी एक एक पाद पादचारी अश्वमेध सहस्त्र पुण्य पापी पुरुष असेल आपण त्यासी आले असे मरण यमदूत नेती बांधून नरका प्रती परियसा पतिव्रता त्याची नारी तरी का आपण सहगमन करी जैसे सर्पांसी नीत घारी तैसे पतीसी स्वर्गानी सहगमन केली नारी येता यमदूत पळती मागे पाहता तिचे पतीसी सांडोनी त्वरिता जाती आपले यमापासी पतिव्रता शिरोमणी भय
सभी पति सी विमानी पावे त्वरित स्वर्ग भुवनी देवांगना करती आरती यमदूत पड़ता कायमती काला सी आपण न भीभूख्यांति पतिव्रता देखता भ्रांति भीत से मणि देखा सूर्य भी तो देखो नीति सी तपतो तेज मंदे सी अग्नि भी उनी शांति सी शीत उष्ण हो न सके नक्षत्र भी ती पाहता तीसी आपुले स्थान गेई लैसी जाए स्वर्ग भुवनासी पति सहित परेसा याने परि स्वर्ग भुवनी जाए नारे संतोषोनी आपुले पति सघे उनी राहे स्वर्गी निरंतरे साढ़े तीन कोटि रोमती सी स्वधर्म दिल्ले अग्नि सी त्याचे फले आहे कैसी एक चित्ते परिसा एके करोम रोमासी स्वर्गी राहे शत कोटि वरुषी पुरुषा सबे आनंदेसी पतिव्रता राहे तेथे ऐसे पुण्य सहगमनासी वावी कन्या ऐसी वंशी बेचारी सकूले कैसी घेऊनी जाते स्वर्गासी धन्य तिचे माता पिता एक विंशति उद्धार होता धन्य पुरुष वंश ख्याता बेचारी स उद्धरिले ऐसे पुण्य सहगमनेसी पतिव्रता फळतेसी आणिक सांगे न विस्तारेसी देवगुरु म्हणतसे असेल नारी दुराचारी अथवा करी व्यभिचारी तिचे फळ आहे थोरी एक चित्ते परिसा उभय कुळे बेचारीसी जरी असती स्वर्गवासी त्यांसी घेऊन नरकासी स्वये जाई परियसा अंगावरी रोम किती तितुके कोटी वरुष ख्याती नरका मथे पचे निरुती तिचे फळ ऐसे असे भूमि देवता ऐसे म्हणे पतिव्रतेचे आहेत चरण आपणावरी चालता क्षण पुनीत आपण म्हणतसे सूर्य चंद्र ऐसे म्हणती आपुले किरण आहेती का ज्योती पतिव्रतेवरी पडती आपण पावन होतसे वायु वरुण अग्नि देखा पतिव्रते स्पर्श ऐका पावन आपण जाहलो नीका पाहता समस्त पुनीत होती घरो घरी स्त्रिया असती काय करावे लावण्य संपत्ती जिचेने वंश उद्धार गती तैसी स्त्री घरी असावी ज्याचे घरी पतिव्रता दैवे आगळे पुरुष ख्याता करावे सुकृत जन्म सप्ता तरीच लभ्य तैसी सती चतुर्विध पुरुषार्थ देखा स्त्री चानी लाधे मनुष्य लोका पतिव्रता स्त्री अधिका पुण्यानुबंधे मिळे जाणा ज्याची घरी नाही सती पुण्ये त्यासी काही नवती यज्ञाधिक कर्म ख्याती अर्हता नवे तोची नरू सती नाही ज्याचे घरी त्यासी अरण्य नाही दूरी वृथा जन्मोनी संसारी कर्मबद्ध तोची जाणा ऐसी सती मिळे जासी समस्त पुण्य होती त्यासी पुत्र संतान परलोकासी साधन होई सती चानी स्त्री आवीण असे नरू त्यासी न साधे कर्माचारु कर्म विहीन देव पितृ कर्मा अरुहूत नवे देखा पुण्ये जे घडे गंगा स्नान लाधे पतिव्रतेचे दर्शन महापापी होए पावन सप्त जन्म पाप जाती पतिव्रतेचा आचारु सांगितले बृहस्पती गुरु म्हणोने सरस्वती गंगाधरु विनवितसे श्रोते जना सिद्ध मणि नाम धारकासी गुरु चरित्र पुण्य राशि ऐकता पावती सद्गति सी मणि सरस्वती गंगाधर इति श्री गुरु चरित्र परम कथा कल्पतरु
श्री नृसिंह सरस्वत्युपाख्यानि सिद्ध नामधारक संवादे प्रेत पत्नी